मला खूप आनंद झाला होता जेव्हा एका माणसाने मला पहिल्यांदा इंजेक्शन द्यायला शिकवलं, पण टेन्शन 10 मिनिटाला आलं कारण नंतर मला कळलं तो माणूस डॉक्टर नसून कंपाऊंडर आहे. पण आता असाच एक कंपाऊंडर इथे येणार आहे, बघूयात की तो पेशंटला काय शिकवतो. आरोग्य काही बरा होईना, कळ काही केला जाईना, छातीत दुखतंय, पाठीत दुखतंय, घाबरा घोबरा जीव होतोय, अरे पोटामध्ये दुखतंय, पाठीमध्ये दुखतंय, पोटामध्ये दुखतंय, पाठीमध्ये दुखतंय, गोळी त्यांना औषध त्यांना लवकर बरं करा ना. एक्सक्यूज मी प्लीज, तुमचं ऑपरेशन झालेलं आहे. आपण मी पेशंटला भेटायला आलो होतो. अरे काय भेटायची वेळ घातली. आज माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस आहे. माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मी मोठेपणी डॉक्टर व्हावं, आणि आज 5 वर्षानंतर मला प्रमोशन मिळालं आणि मी सिनियर वॉर्ड बॉय झालेलो आहे. तुम्हाला सांगतो, मी डॉक्टरना म्हटलं की मला आता तरी ऑपरेशन करायचा चान्स द्या ना, एकदा तरी ऑपरेशन करतो, ब्रेनचं करतो नाही तर हार्टचं तरी करतो ना, काय होईल जास्तीत जास्त पेशंट मरल ना, आणखीन काय होणार आहे. पण मी ऑपरेशन तर शिकन ना, कानाखरी मारली माझी. तेव्हा म्हणलं आता ऑपरेशन करून दावतोच, पण फक्त पेशंट गावला पाहिजे रे, पेशंट गावला पाहिजे. हाच की देतो की शिवाय देतोय. काय होते का तुम्हाला, काय होत? हम थे वो थे, हम थे वो थे, रंगीन समझ गए ना, जाते थे जवान पहुंच गए चीन समझ गए ना, यानने 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 प्यार हो गया. मनु तेरा हुआ अब मेरा क्या होगा, मनु तेरा हुआ अब मेरा क्या होगा. हम थे वो थे. रास्ता आहे काय झालं, विचारतोय तेरा क्या होगा, मेरा क्या होगा, मेरा क्या होगा. काय काय झालं काय, पण मला वाचवा वाचवा. ए कमी नाही, कोणीच की इज्जत नाही उठेगा. काय माणूस आहे, काय झालं, अरे माझी इज्जत कोण लुटणार आहे. हार्ट अटॅक येतो, हार्ट अटॅक, हार्ट अटॅक येतोय. हार्ट तिकडे इकडे काय दाखवते तुम्ही. सॉरी सॉरी, मी रायटर आहे ना, म्हणजे लेखक लेखक असे मी सगळी कामं उजव्या हातानेच करतो. मला हार्ट अटॅक येतो, मला ऍडमिट करा, माझं ऑपरेशन करा. ठीक आहे ठीक आहे, पहिला फॉर्म भरायला लागेल. फॉर्म नंतर भरा, आधी मला ऍडमिट करा. झोपा 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 झोपा. मला सांगा तुम्ही नक्की लेखक काय, मग तुम्ही स्टोरी लिहायची ते शूटिंग करता, असं कसं करणार. मग आम्ही फॉर्म भरल्याशिवाय ऍडमिट करत नाही. पहिला फॉर्म भरायला लागेल. बरोबर बराबर बरोबर भरतो भरतो बराबर भरा ना भरतो बराबर भरा बराबर बराबर बोल बरं बोल मला. वा वा वा, लिहिता वाचता येतं का? हो हो येतं. किती शिकला? BA. आईला 2 अक्षर शिकलं, ती बी उलटी शिकला. माझ्याकडे BA ची डिग्री आहे. असं आहे वय, मी MA का नाही शिकला? तुम्ही माझा इंटरव्ह्यू काय घेता, मला ऍडमिट मला कापा ना. असं कसं फॉर्म मध्ये भरायला पाहिजे, MA का नाही शिकला? चूक झाली माझी, बस चूक झाली की नाही. जा MA कम्प्लीट करून ये. नको ते फालतू प्रश्न, मला काय विचारतो, मला हार्ट अटॅक येतो. आपला कापा ना कापा ना काय कापा ना कापा ना काय कापा ना. जली को कहते हैं, भुजी को रा कहते हैं, ऑपरेशन किए बिना जो ऑपरेशन करता है उसी को पांडुरंग कहते हैं. पार्ट टाइम एक्टिंग पण करतो. ऐका ना, तुमच्या सिरियल मध्ये एखादा चान्स द्या ना मला. नंतर देतो, मला चान्स कधी मिळू दे, मला कापा ना, मला ऑपरेशन करतो. पुढचा प्रश्न मला सांगा, तुमचं लग्न झालंय का? झालं झालं. पोरबीर आहेत की नुसतं असं लेखन करत होतात? नाही आहेत. तीन पोर आहेत. मायला BA झालं, तीन पोरं कशी काय झाली तुम्हाला? अरे BA चा आणि तीन मुलांचा काय संबंध आहे? असं कसं, सरकारचं स्लोगन वाचत नाही का? हम दो हमारे दो बाकीचं फेक दो. हे बघ, अरे हार्ट अटॅक आलाय ना. अरे सॉरी, हे बघ, अरे माझ्या घरात संडास बाथरूम आहे ना, त्यामुळे मी रस्त्यावर कधीच जात नाही. स्लोगन बघायला, स्लोगन असं. बरं BP आहे का? BP आहे, आहे आहे, चेक करा. ठीक आहे, मोबाईलच्या कुठल्या फोल्डर मध्ये? हे
वाटेल काय बोलता वाटेल तर काय करतो अरे रक्तात भीती आहे की नाही बघतोय मी अरे काय झालं काय झालं अरे बाबा अरे काय हसत रे शे तुझ्या तुला सांगतो तुला लॉटरी लागणार आहे तुम्हाला कसं कळलं अरे पार्ट टाइम भविष्य पण सांगतो ना काय सांगतो तुझं भविष्य अंधारात आहे तू लेखक आहे ना म्हणजे जॉक केला जॉक केला मला ऍडमिट कर माझ्या सोन्या माझ्या राजा माझ्या मित्र सवंगड्या आई मला कापा कापा ना ठीक 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 तुम्ही बस मला सांगा शेवटचा फॉर्म आहे फक्त मला सांगा तुम्ही आयुष्यात चोरी कधी केली होती का नाही मी लेखक आहे म्हणून विचारतो चोरी कधी केली होती का मी आयुष्यात कधी चोरी करत नाही नाही काय माहिती का चोरी केली असेल ना तुम्हाला हॉस्पिटल मध्ये चादरी चमचे वाट्या ताटं काय मिळणार नाही मला ते ऍडमिट करतो करतो टेन्शन घेऊ नका मला सांगा कुत्रे आवडतात की मांजरी आवडतात त्याचा काय संबंध तुम्हाला कुत्रे आवडत असतील ना तर वॉर्डच्या डाव्या साईडला कुत्रे पाठवणार कुत्रे म्हणजे तुम्हाला पाठवणार कारण तिकडे रोज रात्री कुत्रे भुंकतात आणि ह्या उजव्या बाजूला मांजरी असतात मांजरी म्हणजे तिथे बाजूला चाळ आहे तिथून मांजरी येतात आणि पेशंटचं दूध पित्या डबल मिनिंग काढायचं नाही डबल मिनिंग काढायचं नाही बेल्याचं दूध पित्यात असं म्हणतोय मी मला ऍडमिट करा ना शेवटचं पेशंट मला सांगा तुम्हाला कोणी दुश्मन आहे का एक दिसतोय मला नाही मी सोडून नाही अच्छा काय संबंध असं नाही ऑपरेशन करताना तुम्ही गचकलात तर नक्की कोणावर आरोप टाकायचा मला कळलं पाहिजे ना अहो गचकायचं आधी मला ऍडमिट तर करून घेणार मला कापा ना कापू ना कापतो कापतो तुम्हाला शेवटचा प्रश्न मला सांगा बिल कोण भरणार आहे मी भरणार वाटत नाही 10 लाखाचं बिल भराल म्हणून काय 10 लाख बिल होणार आहे ते फक्त खोलायचे शिवायचे परत 2 लाख वेगळे म्हणजे 12 लाख असं काय करताय फॉर्म भरायचे 25,000 वेगळे नाही जाऊ दे त्यापेक्षा मी मरतो माझ्याकडे एवढे पैसे नका कापू मला तुम्ही असं काय करताय जीवन महत्वाचं आहे की पैसे महत्वाचं आहे नाही जीवन असं काय करताय माझ्याकडे पैसे नाही तुझे एवढे खरंच काय करताय मला सांग नक्की किती पैसे आहेत तुमच्याकडे माझ्याकडे 5,000 रुपये फक्त टेन्शन घेऊ नका मी तुमचं 5,000 ऑपरेशन करतो माझं ऑपरेशन मी करतो ठीक आहे 5,000 रुपये मला कापा झालं ऑपरेशन अरे हो मला खरंच बरं वाटायला लागलो क्या बात आहे 5,000 मध्ये तुम्ही माझा हार्ट अटॅक घाला होता तुम्हाला हार्ट अटॅक झालाच नव्हता मग ऍसिडिटी झाली होती ऍसिडिटीचे 5,000 आणि अटॅक नाही मिळाला असतं सर हा ते पण आहे अंशू यू आर माइंड ब्लोइंग म्हणजे छोट्या छोट्या जागा त्यातली ईज मागे तो पाय लांब करून त्याच्याशी बोलणं वगैरे इतकं मला असं वाटत होतं की तू इकडे गेली 12-14 वर्ष काम करतोयस इतकी ईज त्या टेबलाभोवती तुझी होती माइंड ब्लोइंग बोथ ऑफ यू ग्रेट एनर्जी अँड अ ग्रेट ऍक्ट गॉड ब्लेस थँक्यू अश्विनी मॅम ब्रिलियंट ऍक्ट होता सुपर एनर्जी अँड आय रिअली लव्ह दिस होल कॉन्सेप्ट आणि ऍसिडिटीच्या गोळ्या वरच्यावर खात राहा थँक्यू सो मच थँक्यू बघूयात किती गुण मिळतात खपनील सर 9.5 थँक्यू 9.5